नागपूर जिल्ह्यातील कामठी तहसील अंतर्गत खैरी ग्रामपंचायत येथे उच्च प्राथमिक शाळा खैरी तसेच आरोग्य वर्धनी उपकेंद्र खैरी या ठिकाणी झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रगीत म्हणून तिरंगा झेंड्याला वंदन करून सलामी देखील देण्यात आली. संपूर्ण खैरी गावामध्ये रॅली काढून ग्रामपंचायत खैरीच्या वतीने मोफत झेंडे वाटप करण्यात आले व तसेच सर्व नागरिकांना हे राष्ट्रीय ध्वज असून याचे कुठल्याही प्रकाराची अवहेलना होणार नाही याची काळजी घेणे आणि 15 ऑगस्टपर्यंत हा झेंडा प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरावरती लावण्यात यावा असे सर्व नागरिकांना समजवून सांगितले. तर यावेळेस आरोग्य शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. तर येत्या 15 ऑगस्टला लेडीज सर्कल नागपूर यांच्यातर्फे चित्रकला व विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील विद्यार्थ्यांतर्फे करण्यात येणार आहे. यावेळेस ग्रामपंचायत खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे, उपसरपंच विनाताई रक्ताटे, सर्व शिक्षकगण, सर्व आरोग्य अधिकारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावातील नागरिक, युवा वर्ग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. आज जे शासनाने आपल्याला 75वा अमृत महोत्सव हा सप्ताह आपण 7 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत करत आहोत, त्यामध्ये आज 13 तारखेला मी हर घर तिरंगा म्हणजे प्रत्यक्षात ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा मोफत तिरंगा देऊन त्यांच्या समजवण्यास सांगण्यात आला का कसा हा तिरंगाचा आपली गरिमा राहिली पाहिजे, व्यवस्थिशीर त्याला 15 ते 16 तारखेपर्यंत आपल्या घरावर व्यवस्थिशीर लावा. मी प्रत्यक्ष घुमून राहिलो आहे आणि आज आम्हीनी ग्रामपंचायत उच्च प्राथमिक शाळा आणि आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी झेंडावंदनसुद्धा केलेलं आहे. आणि या ठिकाणी आता तुम्हाला सरांनी सांगितलं की कॅम्प लावलेला आहे, थायरॉइड आहे त्याच्यामध्ये, शुगर आहे, BP आहे, असे सर्व काही ज्या काही हे आहेत हा रोज माझा कार्यक्रम होत आहे आणि स्वच्छतेवर विशेष माझा भर आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. त्याचा अमृत महोत्सव आपण सर्व साजरा करत आहोत, त्या अनुषंगाने खैरी गावामध्ये, खैरी गाव आम्ही आदर्श गाव म्हणून सुद्धा निवड केलेली आहे, त्या अनुषंगाने किशोर आणि मुलं मुली 12 ते 19 वर्षाच्या वयोगटाचे त्या सर्वांचा आम्ही आरोग्य तपासणी, त्याचसोबत हिमोग्लोबिन CBC प्लस शुगर तपासणी, त्यासोबत थायरॉइड तपासणी, या संपूर्ण आरोग्य तपासणी आणि ब्लड तपासणी आम्ही इथे करत आहोत. या सर्व निःशुल्क आहेत आणि यातून जे किशोरीण बालकं आहेत जे आपल्या देशाचं समर्थ भवितव्य आहे त्यांचं आयुष्य आणि आरोग्य सुदृढ राहावं हा आमचा पूर्वी प्रयत्न आहे. मैं बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहूंगी स्वतंत्रता दिवस की अपना. और कैसा है ये जो गांव है, ये हमारा ही गांव है, सरपंच जी के साथ हम बहुत समय से जुड़े हुए हैं और सरपंच जी यहाँ के कैसे, वो हर चीज़ में हमेशा बहुत आगे रहते हैं, हमेशा बहुत उत्सुक रहते हैं कि यहाँ पे हम क्या क्या चीज़ें कर सकें, उनकी हमेशा इच्छा होती है हम यहाँ अलग अलग चीज़ें कर सकें. और साथ में यहाँ के जो गाँव के लोग हैं वो भी हमेशा बहुत खुशी से हर चीज़ में भाग लेते हैं, ऐसा नहीं कि आते नहीं हैं, उनको भी बहुत खुशी रहती है. तो ये मौके पर हमने सोचा क्यों नहीं यहाँ पे कुछ किया जाए, तो लेडीज़ सर्कल नागपुर जो ऑर्गेनाइजेशन है उनके तरफ से हम यहाँ पे एक इंडिपेंडेंस डे के लिए 16 तारीख को बच्चों के लिए ड्राइंग कंपटीशन ऑर्गेनाइज़ कर रहे हैं जिसका थीम इंडिपेंडेंस डे ही रहेगा. फिर वो यहाँ पे मिलें, सब थोड़ा सा अच्छा माहौल हो जाए, बच्चे बैठें, थोड़ा इंडिपेंडेंस डे का सेलिब्रेशन हो जाए और साथ में ड्राइंग कॉम्पिटिशन हो जाए और उनको गिफ्ट्स मिले, तो इससे अच्छे कोई सेलिब्रेशन नहीं होगा मेरे हिसाब से. और ये गाँव के लोग हमेशा बहुत प्यार देते हैं और सब, तो इसलिए हमने इसको चुना. VKB न्यूज साठी कामठी येथून नितिन रावेकर यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.